वेलकम टू द होम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र मी आज तुम्हाला इयत्ता सहावीचा सातवा धडा सममिती याच्यामधील हा सराव संच वीस सोडून दाखवणार आहे सराव संच वीस हा सममिती या संकल्पनेवरती आधारित आहे आता सममिती म्हणजे काय तर हे हा सराव संच सोडवतानाच तुम्हाला कळेल ओके कारण हे जे काही संकल्पनेमध्ये समजवलं आहे ना ते ह्या सराव संचात तेच विचारलेलं आहे तर आपण हे प्रश्न सोडवायला घेऊ म्हणजे तुम्हाला समजत जाय आता बघा पहिला प्रश्न काय आहे खालील आकृत्यांचे सममित अक्ष दाखवा एकापेक्षा जास्त सममिती अक्ष कोणत्या आकृतीत आहेत आता सममिती म्हणजे काय तर अशी एखादी रेषा आखायची की जिच्यामुळे आकृतीचे समान दोन भागांमध्ये विभाजन झालं पाहिजे आलं का लक्षात म्हणजे एखादी रेषा अशी मारायची आकृतीमध्ये की ज्यामुळे आकृती समान दोन भाग झाले पाहिजेत विरोधी तर आता मला सांगा ही जी आपल्या समोर आकृती आहे पहिली आकृती हिच्यात अशी कुठे रेष मारता येईल का आपल्याला की ज्याच्याने जी समान भाग होतील तर हो मारता येते मार ना जर मी इथे ही अशी उभी रेष मारली ना आकृतीत आलं का लक्षात तर हा डावा भाग आणि हा उजवा भाग एकदम समान झाले की नाही म्हणजे हा एक अक्ष आहे ज्या अक्षामुळे ही आकृती समान दोन भागांमध्ये विभागली जाते अजून असे कुठली रेष मारता येईल का की ज्याच्यामुळे समान भाग होतील आकृतीचे हो मारता येते ना बघा इथं जर मी बरोबर मधोमध एक अशी आडवी रेष मारली ना लक्षात तर हा वरचा भाग आणि खालचा भाग हे पण समान झाले की नाही म्हणजे या आकृतीमध्ये दोन अक्ष आहेत ह्याला आपण रेषा एल म्हणू आणि ह्याला एम म्हणू आता रेषा मुळे पण आकृतीचे दोन समान भाग होतात आणि रेषा एम मुळे पण आकृतीचे दोन समान भाग होतात म्हणजे या पहिल्या आकृतीत एकापेक्षा जास्त अक्ष आहेत आता ही दुसरी आकृती ही त्रिकोणाची आहे याला अशी कोणती रेषा मारता येईल का ज्याच्यामुळे याचे समान दोन भाग होतील नक्कीच मारता येते बघा आपण जर याला हे मधोमध ही रेषा जर मारली तर आपल्याला लक्षात येतं की या रेषेमुळे या त्रिकोणाचे दोन समान भाग झाले तसेच जर मी इथे ही रेषा मारली ना तरी पण आकृतीचे दोन समान भाग झाले आणि इकडे बघा जर मी ही रेषा मारली ना तरी पण या आकृतीचे दोन समान भाग झाले आता या रेषेला आपण एक्स नाव देऊ याला वाय नाव देऊ आणि याला झेड नाव देऊ बघा या आकृतीमध्ये तीन अक्ष आहेत की तीन अक्षांमुळे आकृतीचे दोन समान भाग होतात कळलं का रेषा झेडमुळे हा आकृतीचा भाग आणि हा आकृतीचा भाग असे दोन समान भाग होतात रेषा वायमुळे हा एक आकृतीचा भाग आणि हा एक आकृतीचा भाग असे दोन समान भाग होतात रेषा एक्समुळे हा हा एक भाग आणि हा एक भाग असे दोन समान भाग होतात म्हणजे याही आकृतीला एकापेक्षा जास्त अक्ष आहेत या आकृतीला तीन अक्ष आहेत आता आपण ही आकृती बघूया तिसऱ्या आकृतीत बघा तिसऱ्या आकृतीमध्ये ही एक रेषा मारली मी झाली की नाही दोन समान भाग डावा भाग एक होतो आणि उजवा भाग होतो आणि दोन्ही सामान आहेत पण अजून कुठल्या प्रकारे रेष मारता येईल का बघा आडवी अशी रेष कुठे मारता येते का नाही बघा इथे त्रिकोण येतो आणि इथे काहीतरी वेगळीच आकृती तयार होते अशी अशी नाही मारता येत म्हणजे या तिसऱ्या आकृतीला फक्त एक अक्ष आहे आपल्या तिसऱ्या आकृतीमध्ये फक्त एक अक्ष आहे आता ही चौथी आकृती बघा चौथ्या आकृतीमध्ये किती अक्ष असतील बघूया आपण ही आकृती अशी उभी मधो विभागू शकतो का हो नक्की विभागू शकतो आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे आडवी पण भाग भागता येते आहे की नाही आपण आडवी पण हिला विभागू शकतो आणि अशी तिरपी विभागता येईल का येते ना तिरपी पण बघतो अशी पण येते का हम्म याला चार अक्ष आहेत कळलं का या रेषेमुळे पण याचं विभाजन होत बघा या क्रॉस रेषेने पण विभाजन होतं बघा या रेषेमुळे हा एक भाग आणि हा एक भाग असे दोन समान भाग मिळाले आता या आडव्या रेषेमुळे वरचा भाग आणि खालचा भाग समान मिळतो आणि या उभ्या रेषेमुळे डावा भाग आणि उजवा भाग समान मिळतो म्हणजे पहिल्या आकृतीला दोन अक्ष आहेत दुसऱ्या आकृतीला तीन अक्ष आहेत तिसऱ्या आकृतीला एकच अक्ष आहे आणि चौथ्या आकृतीला चार अक्ष आहेत आलं लक्षात तुमच्या आता हा दुसरा प्रश्न बघा वहिवर इंग्रजी कॅपिटल अक्षरे लिहा त्यांचे सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करा कोणत्या कोणत्या अक्षरांना सममिती अक्ष काढता येतो एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असलेली अक्षरे कोणती आपण आता वही मध्ये सगळे अक्षर काढून घेऊ आणि त्याची समिती अक्षर काढू आता मी वही ही इंग्रजी अक्षर काढलेली आहेत ए बी सी डी एफ e, जी सगळी काढलेली आहेत आता बघा आपला ला आहे ना एला आपण उभं विभागू शकतो का उभी जर मी रेषा मारली ना मध्ये तर याचे दोन समान भाग होतात पण आडवी रेषा मारल्यावर समान भाग नाही होता म्हणजे याला फक्त एकच अक्ष आहे आता बी ला बघा ला उभं कुठेच रेषा नाही येत आपल्याला उभं मारली तर विभागता नाहीत आपल्याला पण बी ला रेष मारता येते आपल्याला अशा पद्धतीने अलग लक्षात म्हणजे एला आणि बी ला फक्त एक एकच अक्षय आहे आता सी ला पण आडवी रेष मारता ला पण आपण रेष मारलेली आहे तरी बघा उभी नाही मारता येत तिरपी पण नाही मारता येत आता ला पण आडवी मारता येते बघा ला पण एक रेष मारता येते आपल्याला ला पण असं दोन भागात विभागता येतं आपल्याला आला किला लक्षात ईला पण विभागता येतं ला नाही विभागता येतं एफ ला जर आडवी रेश मारली तिथे खाली रेष नाही ना आता आडवी खाली असत हा ई झाला असता तर एफ एफला आडवा पण नाही विभागता येत उभं पण नाही विभागता येत एफ ला कोणताच अक्ष नाही हा तर ए बी सी डी ला एक एक अक्ष आहे एफ ला एकही अक्ष नाहीये जी ला एक, एक पण अक्ष एक पण अक्ष नाही आता एचला बघा एचला दोन अक्ष मिळतात आपल्याला एचला आडवा पण अक्ष मिळतो आणि उभा पण अक्षय मिळतो बघा उभं पण एचला आपण दोन भागांमध्ये समान विभागू शकतो बरोबर की नाही एचला दोन अक्षय आहेत ला पण दोन अक्षय आहेत ला आडवं पण आपल्याला बरोबर रेष मारून विभागता येतं आणि एक उभी रेष मारून पण आयला दोन भागात विभागता येईल आपल्याला लक्षात जे ला ना उभा विभागता येत ना आडवं विभागता येत केला आडवं विभागू शकतो आपण केला इथे आडवी रेष मारून दोन भागात विभागता येतं उभी रेष नाही मारतायत कुठे एलला उभं ना आडवं कसंच विभागता येत नाही आपल्याला म्हणजे याला सममिती काढता येत आता एमला उभा अक्ष काढता येतो आपल्याला इथे बघा मधोमध उभा अक्ष काढता येतो आपल्याला एनला नाही काढता येत एनला ना उभा काढता येणार ना आडवा काढता येणार ओला ओला किती अक्ष काढता येतील सांगा विचार करा जरा बरोबर ओला अनेक अक्ष काढता येतील बघा हा उभा काढला हा तिरपा काढला आता हा आडवा काढू का हा आडवा काढला हा तिरपा म्हणजे मी कितीही काढू शकतो कितीही अक्ष काढू शकतो आता इथून परत एक मारला सगळ्या ह्याच्यात ओला विभागता येईल किती अक्ष काढता येतील आणि कितीही विभाग ह्याला असंख्य अक्ष आहेत आले का लक्षात पीला नाही विभागता येत पीला अक्ष पण नाही काढताना विभागता पण क्यूला पण नाही क्यू हा ओ सारखाच आहे पण ही जी गाठ आली नाही याच्यामुळे कुठले दुर्भाग आडवा अक्ष मारला तर वरचा भाग वेगळा होतो खालच्या भागात गाठ राहते उभा मारला तर इथे गाठीला टोक आहे इथे नाहीये म्हणजे कसंच विभागता येत नाही क्यूला आता बघा आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड मध्ये आर ला नाही विभागता येत एस ला पण उभा आडवं कसंच विभागता येत नाही ला उभं विभागता येत टीला उभं विभागता येतं आडवं नाही विभागता ना। येणार यू ला पण उभं विभागता येतो दोन समान भागांमध्ये पण आडवं नाही व्ही ला उभाक्ष आहे आणि आडवा नाही आता डब्ल्यू ला उभा अक्ष आहे का आहे ना डब्ल्यू ला उभा अक्ष जर मारला तर दोन समान भागांमध्ये विभागता येत आपल्याला एक्स ला उभा पण आहे आणि आडवा पण आहे तुमच्या लक्षात आलं असेल ना आतापर्यंत हे वायला उभाक्ष आहे ओके आडवा नाही आणि झेडला झेडला उभा पण नाही आडवा पण नाही आलं लक्षात चला आपण आता तिसरा प्रश्न सोडू आपला आता प्रश्न तिसरा बघा काय दोरा रंग व घडी घातलेला कागद यांचा उपयोग करून सममिती आकार काढा चला आता तिसरा प्रश्न सोडवण्यासाठी बघा मी एक कागद घेतलाय आणि कागदाला मधोमध असं फोल्ड मारलेलं आहे तुमच्या लक्षात आलं का अशा प्रकारे मधोमध एक फोल्ड दिलेला आहे घडी व्यवस्थित केलेली आहे आणि आता हा कागद मी उघडून ठेवणार आहे इथे आणि काय करणार आहे माहितीये का एक धागा घेतलाय साधा धागा आणि रंग घेतलाय रंग ओला रंग आहे हा अशा प्रकारे ओला रंगच पाहिजे आपल्याला सुकलेला रंग असेल वडीचा असेल तर त्याचा उपयोग नाही आहे आणि मग आता काय करणार हा जो धागा आहे ना हा या रंगात बुडवत जायचं हळूहळू हळूहळू हा रंगामध्ये पूर्ण बुडवून घ्यायचा आता बघा हा धागा मी पूर्णपणे अशा पद्धतीने बुडवून घेतलेला आहे आणि आता धागा हा रंगामधून बाहेर काढतोय मी आणि हा धागा या पानावरती मी अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू सोडतोय असं वेडा वाकडा कशी आपल्याला आवडेल अशी डिझाईन हळूहळू सोडा ओके आणि मग सोडून झाल्यानंतर काय करायचं की हा धागा सोडलेला आहे आता हे जे पान आहे ना यास दुमडून टाकायचं आपण आणि दुमडल्यानंतर पान दुमडल्यानंतर हे दाबून ठेवायचं आणि धागा एका बाजूने असा हळूहळू खेचत राहायचा बघा हळूहळू खेचत राहायचा धागा हा मी धागा खेचतोय धागा पूर्णपणे खेचून काढलेला आहे आणि आता आपण हे चित्र उघडूयात वाव hey, wow. आता बघा हे चित्र उघडलंय मी पूर्णपणे आपल्या लक्षात आले की एक आकृत आकृती तयार झाली ह्या आकृतीचा आकार सगळा वेगळा वेगळा आहे पण वहीच्या पानाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हे अगदी तंततंत तंत आकृती जुळणारी आलेली आहे नीट बघा तुम्ही लक्ष देऊन तुम्ही पण अशा प्रकारे ही आकृती काढा म्हणजे तुम्हाला ही सममिती ही संकल्पना पूर्णपणे समजेल आलं का लक्षात बघा या ही ही मधला अक्ष आपला ज्या अक्षामुळे या आकृतीचे दोन समान भाग होतात बघा इथे इथे एक आकार आलेला आहे तसाच आकार इथे पण आलाय इथे गोल आलाय इथे गोल आलाय इथे पण त्याच पद्धतीने आलेला आहे इथे पण एक आकार आलाय बघा आणि इथे ह्या रेषा हो आल्यात उभ्या उभ्या दिसत आहेत का आणि अगदी समान अंतरावरती या अक्षापासून कोणत्याही आकाराचं कोणत्याही बिंदूचं जर माप मोजलं तर ते समान असणार आहे आता आपला चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न काय आहे व्यवहारातील विविध वस्तूंचे निरीक्षण करा उदाहरणार्थ झाडाची पाने उडणारे पक्षी ऐतिहासिक वस्तूंची चित्रे इत्यादी त्याच्यातील सममित आकार शोधा व त्याचे संग्रह करा तुम्हाला लक्षात येईल बघा झाडांची पानं पिंपळाचं पान बघा कुठल्याही झाडाची पानं बघा तर बहुसंख्य पानं ह्यांची आकार सममिती असतात काही झाडांची पानं नसतात सममिती आकारामध्ये जास्वंदीचं पान बघितलं तर सममिती दिसेल आता काही ऐतिहासिक वस्तू उदाहरणार्थ ताजमहाल ताजमहालचा उभा अक्ष काढला मधून तर ते सममितीमध्ये दोन भाग होतात त्याचे असे वेगवेगळे आता तुम्ही शोधा आणि त्याचा संग्रही करा अशा चित्रांचा वस्तूंचा की ज्यांचे दोन भाग समान करता येत असतील अशा वस्तू ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सपना झोम स्कुलिंग चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा म्हणजे याच्या पुढचा जो व्हिडिओ मी करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल आणि तसेच जर तुम्हाला इतरही बाकी सरावसंचांच्या आणि गणिताच्या संकल्पनाचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही सपना झोम स्कुलिंग वरती जाऊन येता सहावीची गणिताची प्लेलिस्ट पाहा धन्यवाद